अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील चिंचोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर मौजे चिंचोली पिंपरी ग्रामपंचायत सदस्य यांनी अतिक्रमण केले असल्याची तक्रार तेथील सामाजिक कार्यकर्ते गजानन गोपाळ यांनी केली असून सदरील अतिक्रमणाचा तक्रारी अर्ज गेल्या 4 महिन्यांपासून देऊनही कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे गजानन गोपाळ हतबल झाले। या संदर्भात 25 जून रोजी तपासणी अधिकारी तपासणीसाठी येणार असल्याचे पत्र पंचायत समितीमार्फत देण्यात आले होते, मात्र अधिकारी न आल्याने पंचायत समितीच्या BDO ज्योती कवडदेवी यांच्याशी संपर्क केला असता BDO या उडवाउडवीची उत्तरं देत आहेत। नमस्कार, मी याचिकाकर्ता गजाननराव मऊगोपाळ, राहणार चिंचोली पिंपरी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव। मी जिल्हाधिकारी साहेबांना चिंचोली पिंपरी तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथील सदस्यांच्या अतिक्रमणाबद्दल तक्रारी अर्ज दिलेला होता। तो अर्ज 26/2/2021 रोजी त्यांना दिलेला आहे, किंवा आमच्या जे ग्रामपंचायत सदस्य आहे त्यांनी शासकीय जागेमध्ये अतिक्रमण केलेले आहे आणि सुप्रीम कोर्टाचा व शासनाचा निर्णय असा आहे की ज्या नवीन जे सदस्य आहे ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच असो उपसरपंच असो त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या एकींचंसुद्धा अतिक्रमण जर शासकीय जागेत असलं तर त्यांचे पद रद्द होऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा असा सुप्रीम कोर्टाचा व शासनाचा निर्णय असल्यामुळे मी अनुषंगानं तो माननीय जिल्हाधिकारी साहेबांना अर्ज दिला। परंतु माननीय जिल्हाधिकारी साहेबांना 26/2/2021 रोजी अर्ज दिलेला असताना मला त्यांच्याकडून गेल्या चार महिन्यानंतर चौकशीचं एक पत्र आलं। ते पत्र माझ्याजवळ आहे, म्हणजे आज 25/6/2021 रोजी चौकशी होती असं मला पत्र दिलेलं आहे। मी आज कामधंदा रोजगार माझा स्वतःचा रोजगार बोलून मी या चौकशीसाठी हजर राहिलो, परंतु BDO साहेबांना मी आज कॉल करून विचारला असता तर BDO साहेबांनी मला उत्तर दिलं की बाबा ते विस्तार अधिकारी रजेवर आहे, ते येऊ शकता नाही आणि तुमची चौकशी मी बघेल अशा पद्धतीचं उत्तर दिलं। त्यांची रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे। तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक विनंती आहे की जे काही हे सखोल प्रकरण आहे या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून आणि जे BDO मॅडम मला जे काही उडवाउडवीचे उत्तर देत आहे, आम्हाला जे काही विठीस धरताय त्या मॅडमवर लागलीच चौकशी आणि कडक कारवाई करून त्यांच्यावर एक कारवाई करण्यात यावी असं मी चिंचोली पिंपरीच्या म्हणजे माझी आणि जनतेची निवेदन आहे। नमस्कार, मी प्रशांत शालिग्राम पाटील, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोली पिंपरी तालुका जामनेर। आज या ठिकाणी शाळेची माहिती शाळेच्या ताब्यातील मालकी हक्काची जमीन विचारण्यासाठी संबंधित व्यक्ती या ठिकाणी आलेले होते। तर माझ्याकडे हा शाळेसंबंधी 7/12 उतारा आहे आणि या उतऱ्यावर 2 हेक्टर 66 आर एवढी जी जमीन आहे ती शाळा आणि वाणी तडवी लोकांची स्मशानभूमीची वैवाट याच्यासाठी एवढा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मी जेव्हा 7/7/2012 या ठिकाणी हजर झालो तेव्हापासून जवळपास 200 बाय 250 मीटर एवढी जागा आमच्या
शाळेच्या ताब्यात आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवर व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।